नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये जे आहे 4 जुलै 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील याची संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तसेच विदर्भ व मराठवाड्यातील पावसाची स्थिती काय असणार आहे ते सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डॉक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे हे सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। तर तुम्ही आत्तापर्यंत जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 4 जुलै 2023 अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल। यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर आजच्या तारखेला राहणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, कोकण, त्यानंतर विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यामधील काही भाग। मराठवाड्यामध्ये जास्त पावसाची सक्रियता आजच्या तारखेत वर्तवण्यात येत नाही, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये मोठ्या पावसाची सक्रियता आजच्या तारखेत वर्तवण्यात येत आहे। यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे तो यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे त्या 4 ते 5 तासांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे। त्या 4 ते 5 तासांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस काही भागांमध्ये सक्रिय राहील, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे। पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा। पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामुन, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण दिसून येईल। काही भागांमध्ये जे आहे दुपारी 4 वाजल्यापासूनच अतिशय जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल, तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान जोराचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सक्रिय होताना दिसून येणार आहे। पावसाचं स्वरूप हे वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला येत्या 6 ते 7 तासांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता राहील। काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील दिवसभर असेल, मात्र त्या ठिकाणी सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन जोराच्या पावसाची सक्रियता रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी दिसून येणार आहे। यामध्ये रात्री 9 ते 10 वाजल्याच्या दरम्यान पावसाची मोठी सक्रियता अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा। मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागांमध्ये पावसाची सक्रियता मोठी असणार आहे। सकाळपासूनच काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असेल, तर काही भागांमध्ये जे आहे दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम राहणार आहे। अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी येत्या 4 ते 5 तासांमध्ये पावसाचा जोर वाढून अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसण्याची त्या ठिकाणी शक्यता, त्या ठिकाणी अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। त्यानंतर कोकणाचा विचार करता समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या संपूर्ण भागामध्ये जे आहे आपल्याला पावसाची सक्रियता ही दिसून येणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना त्या ठिकाणी येलो अलर्ट हवामान खात्याकडनं जाहीर झालेला आहे। जोराची पावसाची सक्रियता या भागामध्ये दिसून येईल, तसेच पावसाचा जोर हा येत्या काही तासांमध्ये वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। दिवसभर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय असेल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल। ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कायम असणार आहे, तर अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची मुसळधार अशा प्रकारची सक्रियता आपल्याला सक्रिय दिसून येईल। काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर। मुंबईला सुद्धा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडनं जाहीर आहे। मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे आणि पावसाची सततधार ही मुंबईमध्ये सुरूच राहणार आहे। काही भागांमध्ये जे आहे अतिशय जोरदार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर त्या ठिकाणी
असेल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये देखील जोराच्या पावसाची सक्रियता असणार आहे. नाशिक व इगतपुरीमध्ये आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस येत्या 5 ते 6 तासांमध्ये सक्रिय होताना दिसून येईल. तर ढगाळ वातावरण मात्र हे सक. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. गर्मीमध्ये वाढ झालेली असेल आणि दुपारी 4 वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल. पावसाचे जे स्वरूप असणार आहे ते वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्या ठिकाणी सक्रिय होताना आपल्याला दिसून येईल. आणि पावसाची सक्रियता काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाची तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारची त्या ठिकाणी राहणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 4 जुलै 2023 पावसाची अपडेट असेल. पावसाची स्थिती राहणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसतोय आणि पावसाची सक्रियता ही हळूहळू राज्यात आता पसरत चाललेली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेले त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये आता हळूहळू पावसाची सक्रियता वाढून 9 जुलैपर्यंत आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येणार आहे. तर हीच होती आपली आजची म्हणजेच की 4 जुलै 2023 पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया एका पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या माहितीसोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय. धन्यवाद.